महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावर भाजपाने वर्चस्व राखलंय. बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे कार्यकर्ते दिलीप थोरात हे स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झालेत. महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची बुधवारी सकाळी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपाचे जुने कार्यकर्ते उल्का नगरीचे नगरसेवक दिलीप थोरात 11 मतांनी विजयी मिळून स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाले. त्यांच्या विरोधात असलेले MIMचे उमेदवार इर्शाद इब्राहिम यांना 4 मते मिळाली. स्थायी समितीतील एकूण 16 सदस्यांपैकी सभापती निवडून येण्यासाठी 9 मतांची आवश्यकता असते. स्थायी समितीवर असलेल्या शिवसेना भाजपा युतीचे 9 आणि भाजपा प्रणित शहर विकास आघाडीचे 2 सदस्य असे 11 मते थोरात यांना मिळाली. दरम्यान विषय समितींच्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यावेळी आमदार अतुल सावे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष अंबादास दानवे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी आमदार किशनचंद तनवानी, भागवत कराड, भाजप जिल्हा अध्यक्ष बापू घडामोडे, नंदकुमार घोडिले, राजू वैद्य यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीने गेल्या 20 वर्षापासून हे काम करत असताना मला एक न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री माननीय पंकजादाई मुंडे, सर्व वरिष्ठ नेते, तसेच शहरातील आमदार अब्दुल देशमुख, भागवत कराड, शहराध्यक्ष बापूजी घडामोडे, माजी आमदार किशनचंद तनवानी, सर्व मान्यवरांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. तसेच भाजप शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने मी या सभागृहात सभापती म्हणून स्थानापन्न झालेलो असताना या शहराचा सर्व विकास करण्यासाठी जसे रस्ते असतील, समांतरता पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे, त्याच्यावर लगेच लक्ष घालून शहरातील सर्व नागरिकांना लवकरात लवकर कसं पाणी मिळेल याच्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत.